केसिंग ऑन स्क्रीन माझ्यासाठी नवीन नव्हतं याचा इतका बाऊ का करतात लोक खूप कमी दर्जा दिला जातो डान्सिंगला प्रेम म्हणजे कॉम्प्लिकेट नको करूयात प्रेम म्हणजे जो माणूस तुम्हाला तुम्ही जसे आहात अनकंडिशनली अक्सेप्ट करतो कधी कधी कास्टिंग्स तुमचे फॉलोअर्स किती आहे त्याच्यावर होतात एक होता इंटिमेट सीन होता आणि त्यांनी माझ्यावर बॉम्ब फुडलं की असं okay, करावं लागतं इट वॉज व्हेरी मला ते असं झालं की ओके करायचं आहे काम आहे ही सिरियल मधली आहे ही गावात साडी दिसलेली आहे पंजाबी ड्रेसेस मध्ये दिसलेली आहे खूप डी ग्लॅमरिस्ट असा रोल हो आहे तर ते थोडस त्या लीग मध्ये जायला ना त्या प्रकारचं दिसावं लागलं मला आय फॉलो आय टू लीड लाईट कॅमेरा टेक <laughs> कसं वाटले मस्त आमच्यासमोर एखादी सुरू नसतं असं समोर म्हटलं कधी येणार आहे मग आपणच सुरू करू ना कशा लोकांच्या साठी थांबायचं मग आम्ही सुरू केला असं अशा प्रकारे पॉडकास्ट सुरू झालाय फायनली फायनली आपण झालंय म्हणजे असं फायनली झालंय म्हणजे असं मी खूप असं वाट पाहिली परत लाल लाल चेहरा झालाय माझा पण ठीक आहे कसं आहे कसं स्टुडिओ खूपच क्यूट आहे स्टुडिओ आणि वाईब मस्त <laughs> आहे स्टुडिओची मला असं खूप वाटतं कधी कधी की जेव्हा आपण एका जागेमध्ये एंटर करतो किंवा काही माणसांमध्ये एंटर करतो ना पहिले की काहीतरी चुकलंय किंवा काहीतरी मस्त आहे ना तर मला ती वाईब आली एकदम असं बघितल्यावरच मला एकदम अरे मस्त आहे खूपच कडतो स्टुडिओ क्यूट वगैरे म्हणली म्हणजे फक्त स्टुडिओ क्यूट आहे तो पण क्यूट आहे रे भेटलाय काय विचारू तुला तूच सांग म्हणजे तस तुमच्याकडे शिंचानचे फॅन्स आहेत का खूप हो खूप म्हणजे तिथ लावले तुझ्या मागे दिसत म्हणूनच विचारलं मी uh, त्याच ते ओपनिंग सॉंग आहे आणि एंडिंग सॉंग असं दोन्ही आहे माझ्याकडे क्या खूप जुळ आहे आपलं ते असं वाईब कनेक्ट झालं शिंच्यान मुळे मज्जा येते आता एकदम सुरुवातीला जाऊ संस्कृती बालगुडी हे नाव लोकांना म्हणजे मला माहित नाही माहिती आहे की पॉलिटिकल फॅमिली ह्याच्याशी ह्या मधून येत आहे तू म्हणजे पॉलिटिकल आहे आहेत आणि मूव्हीज म्हणजे हे मराठी मूव्हीज आणि हिम फिल्म इंडस्ट्री वगैरे तसं तर अपोजिट आहे आहे मग कसं म्हणजे कसं जमलं तुला की घरच्यांना कन्व्हेन्स करायचं घ्यात यायचं कारण की पहिलं तर आपण असं विचार करतो ना इंडस्ट्री म्हणलं की, uh, की नको बाबा मुलींसाठी तर नकोच असं त्यात तू कसं मॅनेज केलं uh, काही मॅनेज तर नाही केलं काय झालं एकतर मराठा फॅमिली शहाण्णवमुळे मराठा फॅमिली खूप ट्रेडिशनल फॅमिली खूप प्रोटेक्टिव्ह फॅमिली आणि त्यात पॉलिटिक्स त्यात पप्पांचं एक विशेष नाव आहे पुण्यात महाराष्ट्रात नगरसेवक आहे एक्झॅक्टली exactly, आणि असा प्लॅन नव्हता पण ऑब्व्हियसली एक्सरसाइज पर्पजनी आईने भरतनाट्यमचा क्लासेसला घातलं होतं की बाबा फिट राहील मुलगी तेवढंच ते त्याचं हे होतं नंतर तो इंटरेस्ट डेव्हलप होत गेला की नाही मला भरतनाट्यम आवडतं आहे मग बाबा एका पुण्यातल्या वेगळ्या डान्स क्लासमध्ये रत्नाकर शेकी डान्स अकॅडमीमध्ये मी होते तर तिथे तिकडनं सुरुवात झाली मग कॉम्पिटिशन्स मग सराव होत गेला डान्स 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 त्याच्यामध्ये एक असं ठरलं की कॉलेजमध्ये गेल्यावर मधनं एम ए करायचं तोपर्यंत okay. मी दहावी माझी झाली तेव्हा माझं रंगेत्रम झालं दहावी झाल्यानंतर मी एका ग्रुप बरोबर निकिता मोघी म्हणून आहेत पुण्यातल्या तर त्यांच्या ग्रुप बरोबर मी तेव्हा आपल्या या आत्ताच्या सेलिब्रिटीजच्या मागे नाचायचे सपोर्टिंग डान्सर होते आ, मी सपोर्टिंग डान्सर होते म्हणजे मी सोनालीच्या मागे नाचले श्रुतीच्या मागे नाचली श्रुती तर आता माझी खूप श्रुती मराठी okay. श्रुती तर आता खूप चांगली मैत्रीण आहे पण तेव्हा श्रुती पण इतकी लहान होती तर तिच्या hmm. मागे मी नाचले भार्गवी चिरमुली शर्वरी जमिनेस बऱ्याच लोकांच्या मागे सपोर्टिंग डान्सर म्हणून पण इतका इंटरेस्ट होता ना त्या गोष्टीमध्ये की तेव्हा मग मी असिस्ट पण करायचे थोडं की आता कोण कोण आलाय आज श्रुतीनं हा मग तिला कोपऱ्यात घेतो शिकव तिला हा डान्स तर असं करत करत तशी सगळ्या सेलिब्रिटीची थोडी थोडी ओळख झाली होती तर डान्स पण तसा फारसा अलाउड नव्हता आमच्या घरात की डान्स तुला माहितीये की जेनरली असतं आता काय ओव्हर द इयर्स ना स्कोप मिळालाय त्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाय त्या नृत्य कौशल्याला की तुम्ही त्याला कोणीतरी म्हणजे असं नगण्य नाही बघत की हो असे बरेचसे कोरिओग्राफर्स आहेत की ज्यांनी खूप मोठी नावं केलेली आहेत कम ऑन आय मीन आणि खूप बेसिक पासून सुरुवात केलेली पण तेव्हा आय थिंक बॅक टेन इयर्स असं काहीच नव्हतं की डान्स काय डान्स काय करिअर आहे का, का म्हणजे प्लीज हे हॉबी म्हणून ठीक आहे नंतर काय करायचंय लग्न बरोबर माझे पेरेंट्स अपवाद होते तसे पण मम्मीने खूप कन्व्हिन्स केलं पप्पा ना की तिची हॉबी तिला इंटरेस्ट आहे तर तिला त्याच्यामध्ये करू द्या पण ना मला ते थोडासा किडा होता ऍक्टिंगचा थोडासा खूप कमी होता की मी ना ते डिझनी वरचे सिरियल्स बघायचे आणि त्यांचे डायलॉग आरशासमोर वगैरे म्हणायचे आणि मग कधीची गोष्ट आहे दहावीतली आणि ना माझा एक ड्रीम होता की असा पंखा पिंखा चालू करायचंय मी गाणं ऑन करायचंय आणि कुठेतरी मोबाईलवर रेकॉर्ड करायचं की जिथे केस बी सोडतात आणि आपण एनॅक्ट करतोय आणि मग हे नंतर मला हजार वेळा ते ऍक्च्युली रिअल लाईफमध्ये करायला मिळालं त्यांनी मला विचारलं तुझी मुंबईत राहण्याची सोय काय तिथे मला पहिला प्रश्न त्यांचा हा होता त्यामुळे तिथे बघितल्या क्षणी आता बघ ना मजा बघा मी आत उभी होते प्रवीणदादा आणि ते बाहेर उभे होते प्रवीण दादांची काही ओळखच नाही फारशी माझी फक्त हा ती आमच्या याच्यामध्ये असतात मी अत्यंत इंट्रोवर्टेड आणि शाय त्यामुळे तर काही संबंधच नाही काही काही अरे विषय तू विचार अरे दिसतोय कसं आहे मला या गोष्टी बोलायला आवडतात पण अदरवाइज तू विचार माझ्या फ्रेंड्सला मी ओपन अपच होऊ शकत नाही पटकन खरं हो आणि मला ते जरा प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचा पण ठीक आहे तर प्रवीण दादा त्यांच्या आवाजात बोलत होते अहो नाही ती यायची ती संस्कृती ना ती यायची आणि मी मम्मीला म्हणते ते आपल्या विषयी बोलतात बाहेर म्हणजे असं फायनली आम्हाला ज्याने बोलवलं होतं आम्ही असे एकत्र आलो आणि प्रवीणदा तूच संस्कृती बलगुडेस तू मेकअप मध्ये खूप हो, वेगळी दिसतेस ते मेकअप मेकअप ते ना तेव्हा तू मध्ये खूप वेगळी दिसते अच्छा तर कॉम्प्लिमेंट घ्यायचं तर मग ते मला म्हणाले की तुला विश्वास नाही होणार हे आमचे प्रोड्युसर आहेत राकेश सारंग हे म्हणाले की हे बघ ही जी मुलगी चालली आहे ना तशी माझी लीड पाहिजे आणि ती मुलगी मी होते त्यामुळे त्यांचं तिथे इट वॉज लग बाय चान्स कम्प्लिटली एवढं एक बारीक ऑडिशन झाली त्याच्यामध्ये पण मला प्रिपेअर करून पाठवलं हो प्रवीण दादांनी ती भाषा विषा माझ्याकडनं करते ती गावराण भाषा होती त्या सिरियलला आणि ती भाषा विषा मी गेलं आणि मी ऑडिशन दिली म्हणजे तिकडे त्या मुंबईला जाऊन त्या सेटवर ऑडिशन दिली पुणेरी मिसळ नावाच्या साईटवर मी ऑडिशन दिली आणि सगळे दिग्गज बसले होते तिथे सुनील तावडे गिरीशोक किशोरी दिग्गज आणि सगळे बसले तिथे बघायला की कोण आला आज ऑडिशनला आणि मी म्हणते तुम्ही का बघताय सर म्हणजे आणि मी अत्यंत वाईट ऑडिशन दिली म्हणजे इतकी घाण ऑडिशन म्हणजे मला बरं मी पहिली पहिला टेक असतो मग तुम्हाला चेंज करायला लावतात राई आणि मग दुसरा टेक अत्यंत वाईट आणि कसा तरी झाला बाहेर आले आणि माझ्या डोळ्यात पाणी गेले हे काही जमीन नाही मला कोरिओग्राफी करायची मला डान्स करायचं मला कोरिओग्राफर रडणं बिडण कुठून म्हणजे कसं हसायचं कसं आणि त्यात भाषाच वेगळी रे नॉर्मल नाहीच ना आणि ना ना तेव्हा म्हणजे विचार कर इंग्रजाला माझं स्कूल आहे त्यामुळे हो त्यामुळे खूप ही कॅटेगरी होती मी नो यू सीन दॅट ही स्पीक मराठी हे लाजिरवाण आहे पण होते आता काय करणार आपलं होतं तसं आणि पण मला ऍक्टर्स माहिती असायचं कारण का मम्मी मला अभ्यास करायला त्याची खाली हे बघ हे सुनील दावडे हे गिरीशो यांचं यांची बायको ही आहे बरं का आणि ही तिने याच्यात काम केलं असं तिने खूप ती नॉलेज द्यायची तर त्यामुळे ते जरा एक काय म्हणू तो असा एक वाचवणारा धागा होता तेव्हा पण त्या ऑडिशनला मी म्हणाले होते हे आपलं काम नाही ऍक्टिंग बिकटिंग चला तर मम्मी मला तेव्हा म्हणाली फार तर फार काय होईल रिजेक्ट होशील दुसरं काय होणार आहे करून टाक बघू ती ऑडिशन दिली नेक्स्ट फोन त्यांचा मला आला हे बावीस ला ट्रेलर शूट करतोय सिरियलचं आपले जानेवारी पाच पासन वगैरे शूटिंग चालू होईल तेव्हा स्ट्राईक जरा आपल्याला झी मराठीवरची लीड ची सिरियल मिळाली अठरा वय होत रे माझं कसं झालं पण ते ऑडिशन नाही पण त्यांना लुक इतका आवडला होता आणि त्यात मी परफॉर्मर होते परफॉर्मर होते सगळंच जुळून आलं अठरा वर्षाची होते थोडीशी काळी सावळी गाव गावाकडची दिसणारी मुलगी होते लावणी उत्तम यायची तेव्हा परफॉर्मरच होते आणि मेन तो विषय पिंजरा त्याचा ना रे त्यामुळे त्यांना ते इतकं बरं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझं सगळ्यात आवडणारा फॅक्टर एक होता की केस होते तुझे आणि तुझा एक दात वेगळा होता हा असं दात वाकडा होता माझा तो मी नीट केलाय पण दात वाकडा होता आणि ते म्हणाले ती काहीतरी ते इंटरेस्टिंग होतं आम्हाला की आपण म्हणतो ना फ्लॉज खूप महत्वाचे असतात म्हणजे काही बरोबर नसलेलं असत तेच चांगलं असतं हेच लोकांना कळत नाही की ते मिनिट म्हणजे काय आता नाही बोललं नाही नाही पण मी कॉन्शियस ते नंतर झालं रे खूप सिरियलच्या दरम्यान तर काही संबंधच नव्हता आपल्याला काही माहितीच नव्हतं पण सो असं सगळं झालं आणि मग ते घरी डिस्कशन झालं प्रॉपर घरी काय की काय करायचंय जायचंय की नाही या क्षेत्रात रोल पण तो दिवस कसा होता अरे डेंजर होता तो म्हणजे बेसिकली पप्पांना सांगायचं तुला तू सांगितलं काय नाही सांगितलं मम्मीने सांगितलं तो असं म्हणजे आई असं हो, पांडुरंगा सारखी उभी होती हो हो मम्मी म्हणजे की हे बघा हे काय असा रोल काय ब्रेक परत कधी मिळत नाही तो तिला मिळालाय सगळं उत्तम आहे फक्त आता पप्पांना टेन्शन होत कधीच कोणी लांब नाही राहिलेलं ना कम्प्लिटली वेगळ्याच शहरात आणि किती दिवस पंधरा पंधरा वीस दिवस महिन्यातले वय अठरा वय अठरा मग मम्मी राहिली कितीतरी दिवस मम्मी कितीतरी महिने सिरियल बरोबर राहिली मग जरा जरा सवय व्हायला लागली ना मुंबईची मग तेव्हा ती ये जा ये जा करायची पण त्यात माझा भाऊ धावीत दव, होता ते अच्छा तू एक म्हणजे नाही मला लहान भाऊ आहे आणि त्याचं तर काही नाही विचारलं बाबा आपल्याला काय नाही विचारायचं भाऊ आहे आणि अनेक भाऊ आहे मला तर तिने माझा भाऊ दहावीत होता तर तिची ती पळापळ की त्याचा अभ्यास त्याला काही गरजच नव्हती अर्थात तो खूप स्कॉलर आहे तो बेड्यासारखा मुलं म्हणजे छोटे भाऊ हुशार असतात माहिती मला तू तू म्हणजे मोठे सो स्कॉलर छोटेच असतात कन्क्लूड करायचं फक्त रिअलिटी फॅक्ट झालाय का झालं Oh, हो बाबा ठीक आहे चाललं आणि लहान लाडके पण असतात जास्त हे बिचारा मोठ्यांना सहन करावं लागतं हुशार असतात ना ते म्हणजे मी नाही मी सांगते मी तुझं नाही म्हण इन जनरल फॅक्ट आपले पण हे असं सगळं एक <laughs> प्रोसिजर होत तेव्हा झालेलं ओके okay. आणि सिरियल नंतरचा पण एक स्ट्रगल होता की आता कंटिन्यू करायचंय का हा स्ट्रगल होता पप्पांचं कसं पप्पा लगेच हो म्हणलं लगेच नाही ऑफकोर्स त्यांना टेन्शन होतं किंवा प्रोटेक्टिव्ह आहेत रे माझे पप्पा खूप तर त्यामुळे त्यांना असं की कसं राहणार मुंबईला आणि एकटी कशी काय ते बघायचे नाही माझी सिरियल का आता ते रडके सीन्स असायचे ना ते बघायचेच नाही ते असं फॉरवर्ड 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 करून घ्यायचे त्यांना ते, ते एक सुनील तावडेंचे सीन खूप आवडायचे तेवढे ते बघायचे पण माझे सीन्स त्यांनी जिथे मी रडते ते बघितलेच नाही पण आता त्यात असं एक होतं ना की ह्याचा काही प्रॉब्लेम नव्हता की तू सिरियल करते तुझा प्रश्न होता पण त्यांना त्यांचा नाही प्रश्न वाटला की आपलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे आपल्या लोक म्हणतात तर लोक काय म्हणतील की तुमची मुलगी इथे जाती ऑफकोर्स वाटला पण तो प्रश्न ना मी तुला खरं सांगू तर सिरियल नंतर आला okay. नंतर hmm. की ऍक्च्युली सिरियल नंतर मी दुसरी सिरियल घेतली तेव्हा पण प्रॉब्लेम नव्हता तुला माहिती आहे की मराठी तेव्हा पण आणि आत्ताही मराठीमधल्या ज्या सिरियल असतात आणि ज्या फिमेल प्रोटोगनिस्ट असतात त्या ऑब्विसली सोजवळ असतात आणि साजूक असतात त्यांना ते पोट्रे ते आयडियलिस्टिक असतात ना त्यांना त्या लेवलवर ठेवलेलं असतं तर तो मध्ये कुठेच प्रश्न येत नाही रे बा रिस्कचा बरोबर <सवया> केव्हा येतो तो चित्रपटांमध्ये येतो मला माझा पहिला चित्रपट म्हणजे सेकंड सिरियल होता आणि मला चित्रपटांपासूनच सुरुवात करायची होती मुळात मी अशी खूप इमॅजिन करायचे ऍक्टिंग केली तर मी फिल्ममध्येच करणार सिरियल नाही हा काहीतरी उगतच आपलं आणि आता मी खूपच थँकफुल आणि ग्रेटफुल आहे की मला सिरियल करता आली पहिली कारण मला कळलं okay. कॅमेरा आणि सगळं 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 कळलं पण जेव्हा पहिला चित्रपट आला तर तेव्हा हा तोही ओके हो पण मग वेस्टर्न कपडे घालावे लागतील इकडनं सुरुवात मग फक्त वेस्टर्न कपडे नाही थोडे एक्सपोजिव्ह कपडे घालावे लागतील इकडनं सुरुवाती मी आउट अँड आऊट रेडी होते मी आउट अँड आऊट रेडी होते मी मम्मीला सांगितलं की हे बघ पहिली सिरियल आहे आत्ताच थांबूयात आपण मम्मी काय तो मोहन झालाय आतापर्यंत तरी तुम्ही जेव्हा जर मला सेकंड सिरियल करायला लावली आणि मग पुढे आपण चित्रपटात घुसलो मग मा मी मागे नाही वळणार मग तुम्ही मला नाही घालू शकत पण तेव्हाही माझ्या मनात होता मी त्यांना म्हणजे मम्मी पप्पाना स्पष्ट सांगितलं होतं की आपण पडूया नको मग या क्षेत्रात जर आपल्याला रिस्ट्रिक्शन्स येणार असतील आणि विच इज अंडरस्टँडबल कारण का त्यांचं एक स्वतंत्र करिअर आहे पॉलिटिक्स आणि खूप रिस्पेक्ट करतात रे माझ्या बाप्पांना ते खूप घाबरतात सुद्धा पुण्यात त्यामुळे त्यांची मुलगी बापरे समजावली नाही हे असं काही केलं तर ऑफकोर्स कुठल्याही वडिलांना असणार नाही बेसिक वडिलांना एक ही काळजी असते पण मी त्यांना म्हटलं की जर गेलो तर आउट अँड आउट करायचं मग मागे वळून नाही बघायचं आणि नाही गेलो तर मला काही एवढं नाही वाटणार काय किती एक वर्ष अजून मला इच्छा होईल नंतर नाही होणार पण त्यांनी तेव्हा तो डिसिजन केला मी ठीक आहे म्हणलं याच्यानंतर असं नाही की त्याच्यानंतर खूप डिस्कशन झाले कारण का बरेच त्याच्यानंतर फक्त मध्ये हा तेही मम्मी त्यांना खूप कन्व्हिन्स करायची हे करावं लागेल पर्याय नाहीये तुम्हाला मला आता बघ ना पहिली ती सिरियल झाल्यानंतर जी इमेज होती ती ब्रेक करायला मला स्वतःला ग्रुम करावं लागलं मला एक वेगळं फोटोशूट करायला लागलो की आईला ही अशी दिसते आणि ट्रस्ट मी त्यानंतर एक जग स्टार्ट होता माझ्या करिअरला ती ग्रूम झाल्यानंतर एक वेगळी इमेज दिसली ना की ही सिरियलमधली आहे ही गावात साडीत दिसलेली आहे पंजाबी ड्रेसेसमध्ये दिसलेली आहे खूप डी ग्लॅमरस्ट असा रोल हो आहे तर ते थोडंसं त्या लीगमध्ये जायला ना त्या प्रकारचं दिसावं लागलं मला आणि ते मी मम्मीला म्हटलं की करावं लागेल दिसावं लागेल आणि ते बेसिक गोष्टी रे या फ्रॉम मेंटेनिंग तर ते कुठेच येतच पण फ्रॉम कलरिंग यु हेअर टू एक बेसिक लेन्थचे केस कापायचे का तर जास्त मोठं नाही हे खूप बारीक सारी गोष्टी आता जेव्हा मी मागे बघून त्याचा विचार करते तेव्हा मला असं वाटलं त्या काळी आपण इतकी रिस्क घेतली होती की करायचं म्हणजे करायचं बॉस मग नाही मग बॅकअप प्लॅन काय होता काहीच नाही अजूनही नाही आहे म्हणजे हे नाही तर काहीच असं नाही पण मला इतकं काय म्हणजे म्हणजे असं काय घरी आपल्याकडे खूप पैसे आहेत ते तर आहेच ऑब्विसली पण असं एका नाही हो पण फायनान्शियल सिक्युरिटी आहेच आहे आणि ती मी डिनाय नाही करणार का डिनाय करायची माझ्या बाप्पानी अत्यंत कष्ट करून जे कमवलं ते कमवलं आहे माझ्या मम्मीनी खूप कष्ट करून जे आहे ते प्रिझर्व केलं आहे आणि का तर त्यांच्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून बरोबर पण आम्ही ऑनेस्टली अशी मुलं नाही माझी मम्मी अत्यंत स्ट्रिक्ट आहे आणि आम्ही अशी दोघेही भावंड असे नाही होत की बाप का पैसा आहे भाई उडा नाही आहे और क्या करणार आहे कधीच नाही आय थिंक मी अठराव्या वर्षी माझं इतकं स्वप्न जिद्द काय होती माहिती का माझी मला चांगलं वाटतं म्हणजे विलपार काय होती पप्पांचे पैसे नाही यूज करायचे स्वतःचे करायचं काय घ्यायचं आहे डायमंडवाली रिंग घ्यायची काय बेसिक बुटबीट घ्यायचं आहे तुला माहिती आहे मी माझ्या मम्मीला सांगितलं होतं सो आत्ता uh, आत्ता हल्ली हल्लीपर्यंत माझी सगळे अमाऊंट मम्मीकडे असायची आता ती थोडस काही वर्ष झाली तुझं बक्क जे आहे ते पण जेव्हा पिंजरा चालू होती तेव्हा जो अमाऊंट यायची एक तर मी तुला सांगितलं होतं मला दोन गोष्टी मला एक बूट्स पाहिजे तेवढेच आणि मला एक गॉगल घ्यायचा ही माझी वॉन्ट होती आय थिंक पहिलं पेमेंट किती होतं पहिला चेक दोन हजार पर डे माझा दोन हजार होता बापरे आणि तीस दिवस शूट तीस दिवस शूट तीस पंचवीस दिवस बघा इंजिनियर आणि ठीक होतं तेव्हा काही पैशांचा आणि ऑनेस्टली मी इतकी मटेरियलिस्टिक नाहीये आहे पण अठराव्या वर्षात अठरा वय असताना दोन हजार रुपये पर डे टॅलेंटवर स्किल वर ते कसं होतं की हा माझा पैसा आहे कळलं तुला हा आणि अजूनही तुला सांगते काय असेल ते असेल माझ्या पप्पांना इतकं इगोवर येतं ना की माझी मुलगी तिचे पैसे खर्च कर करते <laughs> त्यांना सुद्धा मी देतो ना मी म्हणतो पप्पा थांबा म्हणजे मी करते ना तर त्यांना त्यांच्या त्या चेहऱ्यावरच दिसतं आमचं डिस्कशन्स चालू झाले ना की मम्मी मला आता हे करायचं आहे सो मला so इतके याच्याला मला इतके करावे लागतील ऑर वॉट एव्हर जेव्हा मी माझी फायनान्शियल सिक्युरिटी स्वतः प्लॅन करायला लागले की नाही मग मला हा इव्हेंट करावा लागेल कारण मग माझं इतके हे होईल मग माझं रेंट निघेल तर माझ्या पप्पांचं तर कुठून हे रेंट बेंट तू कुठून भरणार वगैरे मेंट थांबा जरा तुम्ही आणि मम्मी पण मग एकदा त्यांना म्हणली हो तुमचं काय तिचं तिचं भरू द्या तिला तिला कळू दे खर्च किती असतो सो हे पहिल्यापासून ही शिकवण आहे की स्वतःच्या पायावर उभं राहायचं मम्मी डेंजर वाटते मला डेंजर मम्मी तर डेंजर आणि पप्पांना घाबरतात सगळे पण मम्मी नाही नाही मम्मी डेंजर आहे सगळ्यात पप्पांना ते बाहेर सगळे घाबरतात पण पप्पा आत म्हणजे म्याव मांजर आहेत आमच्या सगळ्या तिघांमध्ये त्यांना काही इंटरव्यू ऐकून मला नाही ना काय करणार ते काय बोलत नाही इज लाईक इज वेरी सॉफ्ट खूप इमोशनल आहेत पण बाहेर डेंजर आहेत ते कामाच्या त्यांच्या ठिकाणी पण मम्मी माझ्याशी खूप डेंजर आहे तुझ्याशी आणि तुझं आणि मम्मीचं तर जमेलच म्हणजे ती माझी साईड कधीच घेत नाही ती बाकीच्या सगळ्या माझ्या हिरोजची खरंच जो, जो चेहरा असेल की नक्की एवढं स्मूथली झालं तुझे पण काहीतरी असणारच आहे असे नखरे वगैरे जे त्यांच्या शब्दात असतात त्यांना जरा विचारतो एकदा <laughs> पॉडकास्ट <laughs> नखरे नखरे नाहीये <laughs> नव्हते ना हे नाही करायचं ते नाही करायचं असं मम्मी ओरडत असेल ऑफकोर्स ते ती अजूनही ओरडते कधी कधी असं होत आता बघ ना म्हणजे आता मला असं वाटतं पर्सनली मी एक लेव्हल गाठली आहे की जिथे मला एका विशिष्ट प्रकारे मला स्वतःला प्रेझेंट करायचं राईट मग ते कपडे असू दे मग काही असू दे तरीही तिचं असं पटकन बघून हे घालणारच तू हे ती मध्ये पण म्हणते आणि मी म्हणलं अगं हो एवढं काय मग ती मध्येच म्हणते खूपच बॅकलेस आहे पण मी म्हणलं मम्मी चेल कुठे असतात आपण तर तिला ते अजूनही बट आय लाईक इट ते तो तिचा तो होल्ड आहे ना त्याच्यामुळेच आय थिंक माझ्यात ते डिसिप्लिन आहे कामाच्या बाबतीत खूप की डिसिप्लिन म्हणजे बाई कामाच्या इथे काही गडबड नाही आता तू पहिला पिक्चर केला म्हणजे दुसरा मिळाला त्या जे सतत ज्या गोष्टीमुळे आपण म्हणल्या इंडस्ट्रीत नको रिस्की मुलींसाठी असे काही प्रसंग झाले तुझ्यासोबत प्रयत्न तर केला होता लोकांनी पण मी तुला सांगते अशा वेळेस तुमचं जे ना तो खूप कामाला येतो कारण मी एंटरटेनच नाही केलेलं लोकांना मी तुला खरं सांगते मला जेव्हा पण एका नवीन ॲक्टर समजा आपण एकतर ना तुला सांगते सुरुवातीला मी ट्राय आऊट करायला एक्सपिरियन्स काय असतो म्हणून पार्टीजला जायचे बऱ्याच पार्टीज होत्या मम्मीला घेऊन जायचे ऑब्वियसली पण जायचं आहे की आहे नंतर मला झालं हे आपल्याला नाही जमत नाही जमणार आपल्याला हे का नाही जमणार त्याला बऱ्याच रिझन्स माझ्या डोक्यात आहेत पण अदरवाईजसुद्धा आपण एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आहोत आपण अशा ठिकाणी होत जिथे अनेक कलाकार आहेत मला नाही जमत स्वतःहून जाऊन हाय मी संस्कृती बालगुडे मी खूप कमी वेळा हे करते आणि ते पण खूप असं मनात एक पेपटॉक असतो की ठीक आहे इट्स ओके okay. आपण जाऊ शकतो आपण समोरच्याला अप्रोच करू शकतो आणि एस्पेशली वेटेरिन्सला तर नाहीच आता अगदीच निवेदिता निवेदिता सरफ यांची आणि माझी कधी ओळख नव्हती किंवा सुप्रिया पिळगावकर यांची माझी कधी ओळख नव्हती पण आम्ही एका आत्ता एक मी होणार सुपरस्टारच्या फिनालेला त्या होत्या तेव्हा मी जाऊन आपण बोलले आणि तेव्हा सो वॉर्म आणि वेलकमिंग पण तसं माझा बाकीच्या ॲक्टर्स बरोबर नाही नाहीच होत कारण मला ते असं होतं की नको 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 जास्त नको बोलायला नको नको अवॉइड कॉन्वर्सेशन अवॉइड कॉन्वर्सेन सो ते होत आणि ते माझ्या मनात कितीतरी वर्ष असं राहिलेलं आहे किंवा प्रसंग प्रसंग नाही झाला असा पण मला असं वाटलं की खूप स्पष्टपणे सांगायचं झालं ना तर आपल्याला कधी कधी ओळखता येत नाही की हे खोटेपणा आहे का हा हे खरं वागतायत लोक आपल्याशी आणि ते कुठेतरी प्रिझर्व करायला की मला ते नको आहे ती सवय होऊन जाते तर बघ आपण सतत आपण प्रोफेशनली बोलत राहिलो बघत राहिलो आणि आपण हाय कसा आहेस तू जनरली असं नाही बोलणार तू पहिल्या भेटीत तर असं हाय कशी आहेस असं नाही होणार ना पहिल्या भेटीत तर नाही होणार पण असे बरेच मंडळी जे असं करतात आणि मग असा प्रश्न पडतो की पण आपण पहिल्यांदाच भेटतोय म्हणजे मी काय रिॲक्ट करायचं याच्यावर कारण का असं बऱ्याचदा झालं आहे माझ्याबरोबर अरे हा एक कशी आहे ब्ला ब्ला ब्ला, ब्ला तर ते मला कुठेतरी ते, ते नाही जमू देतं की मला स्पेस द्यायला आवडते ते, ते की आपण नाही आपण पहिल्यांदाच भेटलो आहे तर त्यामुळे हां मला तुझं काम आवडलं असेल तर मी डेफिनेटली येऊन सांगणार की आणि पण तेवढ्या करतं की माझं काम आवडलं आहे मस्त करतो बट दॅट्स इट माझं असं अजिबात कम्पल्शन नसतं की माझं फ्रेंड बना की आता आपण आहोत ना मग आपण चित्रपटात एकत्र काम केलं तर मग आपली गट्टी झालीच पाहिजे नॉट नेसेसरी पण ते अगेन हा चुकीचा स्वभाव असेल पण तो येतो थोडीशी इंट्रोवर्टेड आहे मी लहानपणापासून खूप शाय होते हे वेगळंच क्षेत्राची की जिथे तुमचा शायनेस तर काही उपयोगच नाही आहे त्यात असं पण वाटू शकता ना इता 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 की तुझा इगो आहे बाबा त्याला इगो म्हणू शकतो आपण की असं लोकांना वाटू शकतो आता जेव्हा तू ऑनएर बोलते तेव्हा काय बोलते कसले इगो आहे वगैरे हो असं वाटेल असं वाटलंय असं वाटतंही अजून सुद्धा मला बरेच जण म्हणतात तू अप्रोचेबल नाही आहेस तर मी म्हणलं व्हेरी सॉरी पण कदाचित मी नाही आहे अप्रोचेबल आणि नॉट बिकॉज हिचं काय हिला काय कसला माज आहे हा माज नाहीये मला कोणत्याच गोष्टीचा मास्क करून कुठे जायचं आहे आपल्याला ती ॲन्झायटी आहे कुठेतरी लोकांशी बोलण्याची की नको आणि तो ना डिफेन्स आहे कुठेतरी की नका जास्त मित्र मित्र किंवा मैत्रीण मैत्रीण नको होऊयात आपण कारण मग ते पुढे सगळं वाढणार आणि मग ते कशाला उभं जावं आहे हे सगळं कुठेतरी माझ्या डोक्यात चालू असतं सतत ता, किंवा तुमचा ग्रुप कम्प्लिटली वेगळा आहे मला ज्या जनरली पार्टीज होतात किंवा हे मी एन्जॉय नाही करत माझं एन्जॉयमेंट काय आहे एकटी फिल्मला आहे किंवा माझ्या फ्रेंड्स बरोबर ज्या माणसांवर मी ट्रस्ट करते त्यांच्याबरोबर फिल्मला गेली नाही तर घरी नेटफ्लिक्स लावून पिक्चर बघते हे माझा एन्जॉयमेंटचं माध्यम आहे पण याचा अर्थ नाही नाहीये पण ते माझ्या डोक्यात चालू असतं नको 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 बोलूयात ठीक आहे नाही ना चालेल ना नाही पण ती पण नाही हसली आपल्याकडे बघून किंवा तोही नाही हसला आपल्याकडे बघून मग कशाला मग त्यांना कदाचित मी माहिती नसेल किंवा त्यांना माझ्याशी बोलायचं नसेल असं हे एक बेसिक जनरली मी कुठे सोशल ऍक्टिव्हिटीज करते तिथे माझ्या डोक्यात चालू असतं सो त्यांनी काम जायची शक्यता आहेत आय डोंट थिंक सो यार की असं असतं ना की आपण ओळखी का करतो की कदाचित काम भेटेल काहीतरी होईल पण मी हे नाही केलं तर अरे मग पण त्याच्यात फरक आहे मी रूड नाहीये तू जर मला इंट्रोड्यूस केलंस किंवा मी असंही आहे जे काही डिरेक्टर्स मला आवडले त्यांच्याकडे मी आपण जाऊन म्हणली आहे सर मी संस्कृती बनवून मला खरंच सिरियसली तुमच्यावर काम करायचं पण खूप कमी वेळा झाले रे कारण मी खूप सेल्फ uh, कॉन्शियस आहे मी नाही जात पटकन हे करायला मी स्माईल करेन कारण मला असं वाटतं ॲक्नॉलेजमेंट हे बेसिक आहे तुमचं समोरचा कलाकार तुम्हाला माहीत नसला पण माहिती आहे की हा कलाकार आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे तुम्ही भेटले नाही आत माहिती आहे पण तुम्ही स्माईल डेफिनेटली करू शकता ते मी करते बाय म्हणजे ते माझं एक प्रिन्सिपल आहे ही नाही इग्नोर नाही करायचं अनलेस समोरच तुम्हाला पण आणि याचा मला खूप तोटाही झालेला आहे आधी की आपण इतके असे हाय म्हणजे आपण आता भेटलोय राईट तर नेक्स्ट आपण भेटू तर आपण अरे आहे हे तर होणार ना कारण आपण इतक्या गप्पा मारतोय पण समजा आपण या लेव्हलला गप्पा मारल्या नेक्स्ट टाईम लोकांनी मला हाय असं केलं आणि मला इतकं लागतं रे ते म्हणजे सिरियसली मला असं होतं की आपण गप्पा मारल्या होत्या दोन तास काय झालं आणि मग ह्या गोष्टी मला खूप लागतात मी मनावर घेते की असं नाही बेसिक आहे काय एवढं काही कोणी एकमेकांच्या घरी जात नाही ना आपण बेसिक काय करू शकतो तो एकमेकांशी चांगलं वागू शकतो पार्ट ऑफ माणूस माणूस की बेसिक रे आणि या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या त्यामुळे मग आय थिंक ओव्हर द इयर्स मग मी सोडून दिलं हे करणं की पण आता मी परत मूळ प्रश्नावर येतो की असे काही इन्सिडेंट झाले होते का की जे तू हो का, की ट्राय केलं होतं हे प्रत्येकासोबत का कशामुळं म्हणजे आहेच इंडस्ट्री म्हणलं ते आलंच डिनाय नाही करता येणार थोडंसं आहे आता काय व्हायचं माझ्या खूप आत्तापर्यंत पण पण माझ्या अत्यंत सुरुवातीच्या काळात आणि आत्ता करिअरपर्यंत मी माझ्या आईला सगळीकडे घेऊन जायचे त्यामुळे ती चर्चा होती की अजून सुद्धा मला सेलिब्रिटी मम्मी कुठे आहे मम्मी कशी आहे सगळ्यांना ती सवय होती की संस्कृती आणि तिची आई सो मे बी आय थिंक ते कुठेतरी असा मेसेज जातो की बाबा घरून सॉलिड सपोर्ट आहे म्हणजे ट्राय पण करू नका पण याचा अर्थ असा आहे का की लोकांनी ट्राय नाही केलेला लोकांनी मला मेसेजेस नाही केलेले आणि फलतेच काहीतरी बिअर्ड आणि मी इतकी मूर्ख होते तेव्हा की मला ते कळायचे नाही की हे ट्राय करतायत आता ज्या मुलींना सेन्स असतो टच तू एक बारीक जरी तरी मुलींना कळतं की हे नाही तू नको तू नको मला हात लावू असं ते होतं सो आ, मेसेज थ्रू सुद्धा असं होतं की हे असं का बोलतात तर ते झालेलं आहे पण ते मी अजिबातच एंटरटेन नाही केलेलं मला असं वाटतं तुम्ही बोट दिलं तर लोक हात पकडणार म्हणजे पकडणार मग तुम्ही ब्लेम नाही करू शकत समोरच्या मी बोटच दिलं नाही मी दाखवलंच नाही माझ्याकडे बोट आहे इतकं साधं लॉजिक होतं त्याला त्यामुळे मी ऑनेस्टली त्या गोष्टीचा शिकार नाही झालेली कधीच नाही कधीच नाही आत्ता पण नाही चालतात हो बारीक लेवलला होणार गोष्टी घडतात काही त्याला आपण कम्प्लिटली चेंज तर नाही करू शकत इंडस्ट्री नॉर्मली आणि मला असं वाटतं अ बॅलन्स बिटवीन द बोथ ऑफ बोथ द पार्टीज ना की समजा एका पार्टीने नाहीच म्हणलं दुसरी पार्टी करणार काय बंदच व्हावं लागेल ना पण जर ते समजा बारीक लेवलला घडत आहे तर ते कोणीतरी एक्सेप्ट करत आहे म्हणून ते होत आहे ना बरोबर आणि मग मला असं वाटतं इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट किंवा हे सॅड आहे की असं घडतं कारण मग मला असं वाटतं की का एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल करा ना कुठे आहे आयुष्य किंवा फेवर साठी गोष्टी करत की कॉम्प्रोमाइज केल्या गोष्टी असं असं जे बरोबर आहे पण मग याचा अर्थ असा आहे का की तुमचा स्वतःवर विश्वास नाही अजिबात मी पण कम्प्लिटली नॉन ऍक्टिंग फॅमिली मधन येते ना बरोबर मला कुणीच धडे दिलेले नाही आहेत ऍक्टिंगचे माझ्या माझ्या ब्लड मध्ये पण नाहीये जसं आपण म्हणतो की आपण इनहेरिट करतो काही काही गोष्टी नाही आहे मी अनेक काळ मी आत्ताचा सुद्धा काळ कितीतरी वेळ मेहनत घालून करते ना की नाही यार आपण बेटर कसे होऊ शकतो मग ते कोणत्याही बाबतीत व्हायचं बरं मी खूप इन्स्पायरिंग असणार नाही असं हे नाही आहे हे बेसिक आहे अगेन तुम्हाला तितकं ड्राईव्ह mm. असेल तुमचं जर तितकं पॅशन असेल की मला माहिती होतं माझ्या सिरियलच्या अठरा महिन्याला मला माहिती होतं मला हे आयुष्यभर करायचं आहे मला हेच आवडतं आहे अजूनसुद्धा काय आवडतंय आपल्याला तर कॅमेरासमोर असला की त्याच्यासमोर रिमोट करणं तो एक त्रास होतो बारीक ॲक्टर्सला एक त्रास असतोच बारीक कारण तुम्ही इमोशन्सशी खेळत असता तर हे आवडतंय का हो आपल्याला हे आयुष्यभर करायचंय का हो आपण बरेचसे हॉलिवूड ॲक्टर्स बघितले तेव्हा मी जेव्हा सुरुवात झाली की पणाला लावली आहेत त्यांनी त्यांची काय कष्ट केलेत हे सगळं करण्यासाठी मग ते बेसिकच होते वजन कमी करण्यापासून ते तुमचं किटक्कल करण्यापासून डिप्रेशनमध्ये जाण्यापासून लोकांनी या गोष्टी केल्यात आणि मला असं वाटलं मला हे करायचं आहे मला हेच करायचंय मग त्याच्यात काय गोष्टी लागतील तर डिसअपॉइंटमेंट्स फेलियर्स क्रिटिसिझम वेड्यासारखं क्रिटिसिझम रिस्क स्टँडिंग आऊट ह्या सगळ्याच गोष्टी आहेत पण मग जेव्हा तुम्ही अशा गोष्टींना uh, दुजोरा देता तेव्हा मग ते असं होतं की का तुमचा स्वतःवर विश्वास नाही का की आपण हे करून पुढे जाऊ शकतो की आपल्याला कोणाची गरज नाही भाष भासणार आणि त्या बाब मी असं नाही म्हणत आहे की कुणाचीच नाही तुमचे फ्रेंड्स तुम्हाला लागतातच तुम्हाला तुमचे सपोर्टर्स लागतात पण ही हे जे काही गोष्टी चालतात इंडस्ट्रीमध्ये तुम्ही त्यांना नाही म्हणूच शकता पण ते असं वाटतं काही काही असं जे की कदाचित हे झालं तर काम नाही किंवा इनसेन्स की ते असं म्हणलं होतं की तू हे तुला आता पर्स्पेक्टिव्ह आहे इट डिपेंड्स ऑन मला असं वाटतं व्यक्ती टू व्यक्ती त्याच्या ते डिपेंडेंट आहे तुम्हाला काम मिळालं ग्रेट तुमचं साध्य झालं तुम्ही एक स्टेप करिअरमध्ये गेला तुमचं कॉन्शियन्स तुम्हाला झोपू देत आहे रात्री गुड पण तुम्हाला पसप तुम्ही ते केलं तुम्हाला तुमचं करिअरचा तो एक लिफ्ट मिळाला तुम्हाला तुम्हाला रात्री झोपच लागत नाही कारण तुम्हाला सतत गिल्ट आहे मग कशासाठी केलं दोन गोष्टी आहेत ना आणि अशाही मुली आहेत की नाही मी केलं मला करिअरसाठी नाही तूच एक एक्झाम्पल आहे की नाहीये फॅमिली बॅकग्राऊंड काही नाहीये पण आहे या फील्ड मध्ये आणि त्याला आणि की जे म्हणतात की त्या लेव्हलला जायचं आपल्याला प्रत्येकजण स्वप्न असतं की ह्या लेव्हल पर्यंत जायचं त्या ते ऍचिव्ह करायचं त्यासाठी नाही करायला लागत हेच गोष्टी म्हणजे हे लोकांसमोर आतापर्यंत फक्त आपण असंच विचारत विचारतो की ही इंग्रजी म्हणजे ते आहे सगळ्या गोष्टी पण आपण किती टॅकल करतोय त्याच्यावर पण खूप गोष्टी ऑफ ऑफकोर्स आहेत आणि कष्ट आहे तरी कष्ट तर कुणालाच चुकलेले नाही आहेत मग ते मिस्टर म्हणजे आपले स्वतः आपण ज्यांना देव म्हणतो बिग बीनं पण कष्ट नाही चुकलेत आपण कोण होत hmm. आणि असं नाही आहे लेवल तुमचा स्ट्रगल नाही संपत तुमची स्ट्रगल स्ट्रगलची स्ट्रगलचा चेहरा बदलतो तुला असं वाटतं की आता या क्षणाला मला नाही वाटत मला जी लेवल काढायची ती तिथे मी आहे पण माझा प्रयत्न चालू आहे पण आत्ता या क्षणाला मला स्ट्रगल्स नाही आहेत का खूप आहेत मला माझ्या पहिल्या सिरियलला स्ट्रगल नव्हता का अनेक होत्या आता मी आहे एका लेवलला मी फेमस झाली आहे मला लोक ओळखतात मला हे पण स्ट्रगल संपलाय का नाही कारण का माणसाची हाव असते माणसाला अजून ही लेवल काढली नाही मला पुढची लेवल मी पुढची लेवल बघते अजून की नाही या गोष्टी अचीव्ह नाही झाल्यात त्या गोष्टी अचीव्ह नाही झाल्यात मला या लेवलला पोचायचं ते नेमकं पोचू शकत नाही तिकडे काय घडतंय काय घडतंय तो स्ट्रगल आहे सो स्ट्रगलला शॉर्टकट कुठून करणार मग आणि ऍक्टिंग सारख्या क्षेत्रात नाही नाहीच यार नाहीतर मग मला असं वाटतं जर तो स्ट्रगल नसता आणि इतकं सोपं असतं तर सगळ्या स्टार्सची मुलं स्टार्स असते राईट नाही आहेत ना एखादा अर्ध असतं की बाबा एक रणबीर कपूर असतो की नाही यार तो प्रूव्ह करतो रे पहिला प्रत्येक पिक्चर मध्ये प्रूव्ह करतो की नाही मला ऍक्टिंग जमते या आय एम फिट टू बी युअर बरोबर अर्थात त्याला नशिबाचा भाग असतो पण याही गोष्टी आहेत डेफिनेटली आहे सो एकच उत्तर आहे त्याला कष्ट बाकी काही नाही म्हणजे सगळं सुरू होत एका साईडला व्यवस्थित सगळं त्यात असं काय वाटलं की हा टर्निंग पॉइंट आहे ह्याच्यासाठी थांबले होते काम काम मी थांबले नव्हते मी त्याच्यासाठी पण पण काम आलं काम केलं पण त्या गोष्टीमुळे मी नोटिस खूप झाले पटकन तो मॅसिव्ह सक्सेस होता त्या सिरीजचा काळे धंदे नावाची सिरीज होती झी फाईव्ह वर ज्याला अजिबातच अपेक्षा नव्हती की ही सिरीज काहीतरी एवढं काच्या काही याला जाईल कारण का झी फाईव्हवर मोस्ट व्ह्यूड रिजनल कंटेंटमध्ये धंदे होती आणि पहिली मराठी जी होती अशी वेब सिरीज ज्याच्यामध्ये फार बोल्ड कंटेंट खूपच बोल्ड कंटेंट होता आणि कसं झालं माहिती आहे का ते जेव्हा मी ती स्क्रिप्ट वाचली रोहन मापूसकर आमचा कास्टिंग डिरेक्टर होता आणि त्याने मला स्क्रिप्ट तो म्हणाला माझी एक सिरीज आहे तू करशील का तू वाच वगैरे वगैरे तर मी तेव्हा वाचली तर मी एका वेगळ्याच कॅरेक्टर साठी होते का असं काहीतरी झालं आणि मी म्हटलं की नाही मला हे कॅरेक्टर नाही करायचंय मग तो म्हणलं मग तू तुझी गर्लफ्रेंड करशील का आणि मी म्हटलं बघू गर्लफ्रेंडची स्क्रिप्ट पाठव मला काय आहे ते गर्लफ्रेंडचा रोल नव्हता जास्त काहीतरी शेवटच्या एपिसोडला ते येते आणि तो एंड पॉईंट होता की जिथे की ओ ही ह्याची गर्लफ्रेंड अली वाटत कारण mm. त्याचे कार्य धंदे चालू असतात पण त्याने मला तो एक मोनोलॉग पाठवला हो जो होता माझ्या एंट्रीच्या सीनमधला कॅफेमधला एक मोनोलॉग आहे म्हणजे आमचा सीन आहे ज्याच्यामध्ये त्याला खूप बोलते तर तो मी वाचला आणि तो मी वाचला ना मला असं झालं मला हे परफॉर्म करायचंय म्हणजे करायचं आहे मी रोहन त्याला कितीतरी फोन केले जेव्हा ते घडत होतं त्यांचा पहिला चॉईस मी होते त्या ह्याच्यासाठी पण तरी मला असं वाटायचं की मला हे मिस नाही करायचं प्लीज प्लीज दुसऱ्या कोणाला कास्ट करू नको प्लीज मला घे असं तर त्यामुळे मी त्याला होत आहे नाही होत आहे तर तुम्हाला थांब थांब होईल होईल मे बी होईल मे बी होईल, होईल आणि मग फायनली ते लॉक झालं पण लॉक झाल्यानंतरसुद्धा जेव्हा लुक टेस्ट होती की बेसिकली काय घालणार कपडे कॅरेक्टर तिकडे सुद्धा त्यांनी माझ्या एक वेगळा बॉम्ब फोडला तेव्हा की असा असा सीन आहे तो तुम्हाला तो करावा लागतो स्क्रिप्टमध्ये नव्हतं स्क्रिप्टमध्ये नव्हतं डिटेल नव्हतं पण एक होता इंटिमेट सीन होता आणि त्यांनी माझ्यावर बॉम्ब फोडला की असं असं करावं लागेल नाही नॉट हे बघ खूप आधी सांगायचं खूप क्लिअरली सांगायचं झालं तर किसिंग ऑन स्क्रीन माझ्यासाठी नवीन नव्हतं मला असं वाटायचं बाऊ का करतात लोक ठीक आहे ना आपण इतके जजमेंटल का असतो की जेव्हा आपण बॉलिवूडची माणसं बघतो किंवा हॉलिवूडची माणसं बघतो मग मा तुम्हाला लिओनार्डो किस करताना दिसला की हाय भाई तो कितना अच्छा आहे हे असं होतं ना तर में में Again, मी म्हटलं इतका बाऊ केलं होता आणि अगेन आत्तासुद्धा त्याचं थोडंसं आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की मी प्रत्येक चित्रपटामध्ये ते करत चुकणार आहे ऑब्वियसली नॉट अगदी नेसेसिटी असेल तर मग मी त्या गोष्टीला हो म्हणते मी त्यांना हे विचारते अवॉइडेबल आहे का काही काही जण म्हणतात अवॉइडेबल आहे म्हटलं बघ बस मग नथिंग लाईक इट काही गरज नाही आहे पण धंदेमध्ये तो पॉईंट होता की जिथे ते त्याची गर्लफ्रेंड लाँग डिस्टन्स रि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असते रे आणि ती किती दीड का तीन वर्षांनी येते तिथे आणि इट कुडंट बी डिनाय नाही नाही ना डिनाय कसं करणार त्याच्या पुढचा एक होता इंटिमेट सीन त्याला मला असं झालं नाही नाही म्हटलं हे तर नाही करणार मी आणि हे लुकटेस्टला चाललं आहे आणि मग आमच्या डिरेक्टरने मला फोन केला आणि तो बिचारा म्हणाला संस्कृती प्लीज माझ्यावर ट्रस्ट कर अश्लील नाही वाटणार याची काळजी मी घेतो सेन्शुअस वाटेल फार तर फार अश्लील नाही वाटणार तरीही माझं की काय करूयात पण स्क्रिप्ट इतकी उत्तम लिहिली होती त्या शोची कॅरेक्टर मया नावाचं जे कॅरेक्टर होतं ते इतकं चांगलं लिहिलं होतं की मला वा हळहळ वाटत होती की हे सोडलं तर सो जेव्हा वेळ आली तर तेव्हा आमचा तो सीन झाला त्याच्या पुढचा सीन झाला पण तो कटमध्ये शो मध्ये आलाच नाही तो कापला गेला तो सीन आय व्हेरी हॅपी तेव्हा काय म्हणजे माइंडसेट काय असतो जेव्हा ऍक्टरला सांगितलं होतं की इंटिमेट सीन आहे किस करायचं किंवा हे करायचं तेव्हा पहिलं माइंडसेट काय असतो की कसं डील करतात का कॅज्युअली होऊन ना की एवढं काय आहे एवढं काय मोठं अजिबात नाही कॅज्युअली युजली तर माझ्या बाबतीत तर होत नाही मला एक अख्खा दिवस लागतो प्रिपेरेशनसाठी की बाबा आपल्याला परपुरुषाला कुठल्या तरी केस करायचं आहे रँडमली तो जो एक ॲक्टर आहे ज्याचा काही संबंध नाही आहे इंटिमेसीचा इमोशनल कनेक्शन नाही आहे आणि शुभंकर तावडे आणि मी तर आमची तर मैत्रीही नव्हती रे तेव्हा म्हणजे जे, जे काही थोडंसं मी भेटून बोललो होतो का, का तर बाबा या पर्पजसाठी की मध्ये आपण आता एकत्र काम करतोय त्यात त्याचं एक स्पेशल जागा काय कारण तो सुनील तावडेंचा मुलगा आहे आणि सुनील तावडे माझ्या पहिल्या सिरियलमध्ये होते तर त्यांना मी मुलीसारखी आहे सो इट वॉज व्हेरी मला ते असं झालं की ओके करायचं आहे काम आहे ठीक आहे मेकॅनिकल असतं पण करायचं आहे पण अगेन त्या काय म्हणतात त्या कश्मकश मध्ये आपण अडकलेलो असतो की पण वाटलं तर पाहिजे की इमोशनली केलंय कारण का मेकॅनिकल पण कळत आणि विदाऊट इमोशन म्हणजे वि मेकॅनिकल तर कळतच पण विथ इमोशन्स केलेलं पण कळतं तेव्हाच ते लोकांना हिट होणार ना जेव्हा तुम्ही त्याच्यात इमोशन होत सो इट्स अय थिंक इट्स अ पॉवर ऑफ इमॅजिनेशन तुम्ही रिप्लेस करता माइंडसाला पुढच्या प्रश्नावर येतोय मी माझ्या कोण इमॅजिन वगैरे असं म्हणजे असं असं ॲज <laughs> <laughs> इफ नाही <laughs> लगेच चांगलं नाहीये तुम्हाला माहितीये मी केलं पहिल्यांदा बोलले असतील ना असं हो असं पहिल्यांदा कोणी तरी विचारलंय मला पण मला असं वाटतं सगळेच करत असतील का नाही प्रॉब्ली मला असं वाटतं जेव्हा तुमचं मित्र असेल समोर किंवा ज्याच्याशी ओळख असेल ना कदाचित एक हलका इझीअर होत असेल ते आपला मित्र आहे एक मनात असतं की आपला मित्र आहे ऍटलिस्ट आपला ऍडव्हांटेज तर नाही घेणार किंवा ओ गॉड हे किती ऑकवर्ड असू शकतं पण ऍडव्हानेज नाही ते पन, एक माझी ओळख आहे किंवा तुम्ही फिजिकली खूप कम्फर्टेबल असता एकमेकांबरोबर सो कदाचित ते जरा इझिअर असू शकतं पण अदरवाईज एक रँडमली एक ऍक्टर असतो त्याच्यासमोर एक रँडमली एक तिच्याशी ओळख नसलेली एक मुलगी असते आणि बरं तुला गमत आहे काळे नंदेचा फर्स्ट सीन तो होता माझा सुरुवातच तिथून होती आणि मी रामला आमचा राम डिरेक्टर आहे त्याला मी म्हटलं सिरियसली म्हणलं का म्हणलं आय सॉरी आपल्याकडे लोकेशन आजच आहे राम आणि काय झालं होतं तेव्हा शुभंकरला माहिती होतं हा सीन करणार आहे तो कुठे मला सांगतोय तो माझ्या मॅनिटी देऊन बसलाय माझ्याशी गप्पा मारतोय कारण का तो त्यांनी ऑलरेडी शूटिंग चालू केलं होतं आणि मी आता आज अरे आपली हिरोईन आली आज पहिल्यांदा सेटवर आता आज ती पहिल्यांदा शूट करणार वगैरे तर मी आपली ऑब्व्हिअसली नर्वस की आता काय मेकअप बिकअप चाललाय शेजारी बसला शब्दांनी बोलला नाही आमची ए डी आली आमची असिस्टंट डिरेक्टर आली ती म्हणली मॅम तुमचा सीन तर कोणीतरी तो सीन घेतला वाचायला लागली आणि मला माहिती आहे की ती अशी त्या तुम्ही हे आत्ता करतोय आपण आणि ती तिने पण विचारी म्हणजे माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं काय यार बर शुभंकर चिडीचा व्यवहार काय याच्यात म्हणलं हा सीन झाला पहिला त्यांनी अगं हो त्यांचं कालच चालू होत कॉल घ्यायचा की नाही मम्मी म्हणलं तुला माहिती होत आहे <laughs> तर म्हणजे मला म्हणजे कॉल आता डिरेक्टरचा कॉल म्हणजे आणि तो इतका तेव्हापासून मी तुला अख्ख्या काळेधंदेच्या शूटिंगच्या दरम्यान कम्प्लिटली ऐकवलं बेसिक ना की तुला कॉफी आहे हा चालेल ना सांग ना नाही बघ म्हणजे तुझा कॉल येतो तुला घ्यायचा आहे की नाही घ्यायचा पहिल्याच दिवशी ते एक आणि एक अत्यंत इम्पॉर्टंट सीन लावला होता आमचा कॅरेक्टरचा काही संबंध नाही तो जो एक सीन होता आमचा तुला आठवत असेल की माहिती नाही की ते बेडवर असतात दोघं आणि खूप एक वेगळं कन्वर्सेशन होत त्यांच्या तो पहिल्या दिवशी होता मग आम्ही जवळपास पाच सहा वेळा रिहर्सल केली त्याची व्हॅनिटीमध्ये कारण का कॅरेक्टर मध्ये पहिल्याच दिवशी जायचं होतं म्हणजे आणि कॅरेक्टर कॅरेक्टरपेक्षाही ना आपल्याला माहिती नसतं समोरचा ऍक्टर काम कसं करतो ते, ते जुळेल का आपलं मी जो विचार करते या कॅरेक्टर विषयी त्याचा तो विचार असेल का या कॅरेक्टर विषयी किंवा त्याला असं वाटत असेल ही रिॲक्शन नको पण खूप स्मूथ केला तुझे आणि खूप चांगला गेला एक तर शॉर्ट टेक होता त्याचा तू तो बोल्ड शॉर्ट करते म्हणजे किस करते थोडक्यात तर वडिलांचा विचार आलता त्यांची काय बोलतील लो ते लोक जेव्हा पाहतील तेव्हा ते ते त्याला कसं टॅकल केलं की लोक की कारण की बॉलिवूडमध्ये हे म्हणजे सगळ्यांना एक्सेप्टेड आहे पण मराठीमध्ये असं काही दिसलं ना अरे काय हे काहीतरी वेगळं आहे आणि काळे धंदे त्यातला पहिलाच होता ज्याने पीक ते दाखवलं होतं सगळ्या गोष्टी सो याच्या आधी जो माझा इंटिमेट सीन होता तो शॉर्टकट या चित्रपटात होता आणि तो अगदी माझा दुसरा चित्रपट होता आणि तेव्हा गस म्हणजे असा कम्प्लीट गजबज झाली होती आणि त्याची न्यूज झाली होती आय रिमेंबर एका न्यूज चॅनलने टॅगलाईन होती संस्कृतीने दिला असा असा सीन आणि ते न्यूज चॅनल बघणं माझ्या पप्पांचा रिच्युअल होतं रोज संध्याकाळी त्याच्या आधीच कळलं होतं त्यांना तर ते एक डिस्कशन झालं की असं आहे का आणि मग पप्पांनी असं विचारलं की असं काही आहे का चित्रपटात म्हणजे आणि मग त्यांनी रिॲक्शन असतात दिली नव्हती पण मम्मी त्यांना कन्व्हिन्स मम्मीने खूप कन्व्हिन्स केलं त्यांना आणि मम्मी अजूनही करते कन्व्हिन्स पण त्यांना ते आता कुठेतरी माहिती झालं आहे की ते काम आहे आणि त्याला नाही नाही म्हणू शकत आणि त्याच्यासाठी काय होतं इतकं वाईट आहे या सगळ्या गोष्टी आणि नॉट बिकॉज मी हे चांगलं यांनी नाही म्हणत आहे पण अच्छा तू नाही करणार रिप्लेस करू तू हे इतकं सहज आणि सोपं झालं होतं तेव्हा आणि अजूनही आय थिंक ते होतं पण तेव्हा ती भीतीपेक्षा ना ते असं होतं की नाही पण इट्स इत, अ रिस्क वी आर टेकिंग ना ही रिस्क घेतोय आपण समजा रिस्क नाही घेतली तर कसं कळणार पुढच्या गोष्टींविषयी कसं कळणार सो so, असं नव्हतं की नाही आता मला करायचंच किंवा असंही नाही झालं कधी की नाही बाबा ती कम्फर्टेबल म्हणून तिला घ्या हेही नाही झालं <laughs> कधी uh, असं नाही आहे की मला असे प्रोजेक्ट विचारले नाही आहेत का भरपूर विचारले खूप गोष्टींना मी नाही म्हणली अगदी बरं काळे धंदे या वेब सिरीजला ला हो म्हणण्याचं कारण असं होतं की ती एका मिनिंगफुल एंडला येते okay, right. नुसतंच काळे धंदे नाही दाखवलेत की वाटते ते आता वेब सिरीज ला रेग्युलेशन नाहीये एक्झॅक्टली ती, हो exactly. ती खूप वेगळ्या नोट वर संपते एक मिनिंगफुल थॉट येतो त्याच्यामधनं की या सगळ्या गोष्टी होतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मांडलं होतं त्यामुळे मी त्या सिरीजला हो म्हणाले अदरवाईज ऑफकोर्स रेज ऍज अन ऍक्ट्रेस किंवा कोणत्या प्रोजेक्टचा भाग असतो याचाही पण खूप विचार करावा लागतो आणि ती समाव ती इमेज टेंट होते कुठेतरी होता म्हणजे काळे येस आय थिंक काळे धंदे तर अजूनही मेसेजेस आहेत मला की आम्ही काळे धंदे बघितली आम्ही मज्जा म्हणून काळे धंदे बघतो कारण इतकी स्ट्रेस रिलीज सिरीज आहे तर ती ऍक्च्युली आपल्या जनरेशनला खूप हिट झाली की रिअलिटी बेस्ड होती ती कनेक्ट झालं आपण आणि नेमकं काय झालं काळे धंदे रिलीज झाली दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसला लॉकडाऊन झालं होतं ज्या लेवलनी लोकांनी ती बघितली ना म्हणजे मी तुला खरं सांगते मला काळे धंदेमुळे दोन हिंदीतली कामं आली होती का तर काळे धंदे बघितली त्यांनी त्यांनी मला तोंडावर सांगितलं आमने की वो सिरीज धंदे तुम्ही बहुत अच्छा काम किया आपण म्हटलं अच्छा थँक्यू थँक्यू पण मराठीत बघितली ऑफकोर्स आम्ही हिंदी डब केलं होतं त्यांचं तर त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं बघितलं आणि लिटरली नो ऑडिशन दिस इज द स्क्रिप्ट वी वॉन्ट टू कास्ट थोडक्यात एक कळलं की हिंदी सिरीज हिंदी मध्ये बॉलिवूड मध्ये पदार्पण झालं होतं असं म्हणजे स्क्रिप्ट आलं ऑलमोस्ट हो आता ऑलमोस्ट ऍक्च्युली एक प्रोजेक्ट होता आता काय माहिती तो घडेल की नाही माहिती नाही पण होणार आता तू इथं आली म्हणजे होणार चला येस होणार असं म्हणलं तो अजून <laughs> डीप पॉडकास्ट करूयात बॉलिवूड मध्ये एंट्री झालेली म्हणजे थोडक्यात असं म्हणूयात बघू नाही सांगू नाही शकत हा ते काय टिपिकल असं उत्तर डिप्लोमॅटिक उत्तर मी सांगू नाही शकत माझ्या कॅरेक्टर विषय ते तुम्ही बघा भागा। कधी बघायला मिळेल हे कॅरेक्टर थांब रे अजून खूप वेळ लगेच कुठल्या पक्षात होते का मी असं ऐकलं मनसेत होते पप्पा काँग्रेस आहे आणि आहेत अजून हा तेच नाही मला ते विचारायचं होतं मग डायरेक्ट कसं विचारलं असं आपलं तर वेगळं असत नाही बाबा आमच्याकडे काँग्रेस आय ची लॉयल्टी म्हणजे विषय वेगळा तू कर नाही गेली का का प्लॅन आहे नाही बाबा कप परिणिती चोप्रा सारखा प्लॅन आहे काय कुठे पोहोचला बघा अजिबातच नाही का असं काहीही प्लॅन नाहीये आहे आयुष्यात तसंच असतं बाबा राजकारणी राजकारणी मग असं मोठी मोठी असं असतं खरं पण रितेश देशमुख राजकारणी कुठे गेली त्यांनी खरं आयडिया मग ते तर नाही पण ते फारच वेगळंच कपल मला अत्यंत फेवरेट आणि लाडकं कपल आहे ते असं भारी वाटतं क्यूट पण असं नाही आहे प्लॅन मला राजकारणात उतरायचं नाहीये मला माहिती नाही पुढे काय होईल असं बोललं नाही पाहिजे आपल्याला माहिती नसतं पुढे काय वाढवून ठेवलेलं असतं पण राजकारणात उतरायचं नाहीये बाबा ते नाही जमणार आपल्याला फक्त नवरा चालू शकतो नवरा पण नव्हता अरे कितीतरी काळ मला इंडस्ट्रीमधला नवरा हवा होता थोडस अजूनही हवा आहे पण पण मला इंडस्ट्री मधला नवरा होता आणि त्याच्या सायकोलॉजी अशी होती की नाही पण त्याला कळेल ना की आपली काम इतक्या लेट पर्यंत चालतात पण मी हा विचार केला नव्हता की अरे जर तोही अॅक्टर असला तर मी किती पोजसेव होईल सो पण आता लग्न इज नॉट ऑन द माइंड ऍट ऑल खर का तू खरं का म्हणजे असं वाटतं मी ऐकलंयस का तू असं अफवा असतो बाबा की असणार बाबा नाही रे बॉयफ्रेंड कोणी आहे का आ, आहे म्हणजे असली म्हणजे हे तर आहे कशी सिंगल आहे नाही असूच शकत नाही का ऍक्टर तू मग असला पाहिजे हो असं काही नसत इतकं सहजासहजी कोणी असं मिळत नाही यार आणि मी अशी खूप ओल्ड स्कूल वाली अरे खूप असं फुल कस मोहम्मद रफी वाला प्यार आहे नाही तसं नाही म्हणजे असं कॅज्युअली नाही घेऊ शकत मी रिलेशनशिप ला जे काही माझी इन्वॉल्मेंट माझ्या आयुष्यात आतापर्यंत झाली ती खूप मनापासून की नाही बाबा डेडिकेटेड लॉयल आणि हे चला आज मूड आला म्हणून बेसिकली हा जो कॅज्युअल अप्रोच आहे ना रिलेशनशिप सिच्युएशनशिप आली आता ऐकल्या जमत नाही आपल्याला सिच्युएशनशिप काय का कसं प्रेम म्हणजे काय तुझ्यासाठी प्रेम खूप वेगळं रे प्रेम म्हणजे असं म्हणतात ना की प्रेम म्हणजे असं असतं की असं म्हणतात ना की अशा माणसाबरोबर राहा ज्याचं तुमच्यावर जास्त प्रेम असेल तुमचं त्याच्यावर असण्यापेक्षा okay. असं म्हणतात आणि हे इतकं खरं आहे कारण मी दोन्ही साइड मध्ये राहिलेली आहे की माझं एकावर अत्यंत प्रेम आहे आणि त्याचं कदाचित जरा कमी आहे आणि मी या सिच्युएशनमध्ये पण राहिली आहे की त्याचं अत्यंत प्रेम आणि माझं कदाचित कमी पडतं पण इट्स अ बॉ गेम चेंजर इट्स अ गेम चेंजर आणि इट इज प्रेम म्हणजे कॉम्प्लिकेट नको करूयात प्रेम म्हणजे जो माणूस तुम्हाला तुम्ही जसे आहात अनकंडिशनली अक्सेप्ट करतो आणि हे अवघड आहे मिळणं त्यात तू आता सांगितलं की तू एकावर प्रेम करत आहे फुल्ली पण तिकडून कमी माहिती कदाचित काय फील हो hmm. है? है कसा, कसा था था होता आणि तेव्हा तो जो पॅच असतो त्याच्यामध्ये लोक फार विचार करतात सगळं सोडतात डिप्रेशन बेसिकली तिथे येतं आणि मग ब्रेकअप्स वगैरे पुढं डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी रिलीड करत काय वाटतं मला हे कसं कसं हँडल केलं होतं तेव्हा कामात बुडवून घेतलं होतं स्वतःला कामात अजूनही तोच माझा कुठेतरी डिफेन्स आहे माझा डिफेन्स आहे ते की ते आणि नाही त्रास नाही झाला असं नाही ऑब्व्हियसली त्रास झाला डेफिनेटली त्रास झाला त्रास अनेक वर्षही झाला पण जसं जसं मला असं वाटतं तुम्ही मोठे होत जाता ना की तुमचं वय वाढत जातं तुमचं मेजॉरिटी येत जाते ना तेव्हा हळूहळू त्या गोष्टी आपण अफेक्ट नाही करू देत स्वतःला आपण एक कवच बिल्ड करतो स्वतःभोवती पण मग त्याच्यात त्या कवचने असंही होतं ना की कोणा जवळही येऊन देत नाही की हो जे कवच आपण मिळतो हो की प्रोटेक्टिव्ह होतं नको बाबा आपल्याला एक्सपिरियन्स हो। असाय आणि ते करणं खूप महत्वाचं आहे मी असं केलं मी आय थिंक दोन हजार एकोणीसच माझ्यामध्ये मला आठवत आहे तितकं इतकी फोकस्ड आणि इतकी मी स्टबन झाले होते की नाही इकडनं ब्रेक नाही करायचं कुणाला आताच नाही द्यायचं कुणाला हो आपल्याला हर्ट करण्याचा चान्सच नाही द्यायचा कुणाला आपल्याला डिसअपॉइंट करण्याचा चान्स नाही द्यायचा So, uh, या सो या सगळ्या गोष्टी मी ठरवल्या होत्या पण काही माणसं अशी असतात ना की सिम्पल आहे त्यांना जर तुम्ही आयुष्यात हवा असेल ना तर ते काहीही करतील अशा माणसांना जपलं पाहिजे आणि इट इज अबाउट प्रायोरिटी जर तू कुणाला कुणाच्या तरी आयुष्यात हवा आहे तर ते काहीही करून तुला स्वतःच्या आयुष्यात ठेवतील आणि जर तू कुणाला स्वतः त्यांच्या आयुष्यात नको आहे तर तू कितीही कर तू कितीही प्रेम कर ते एफर्ट नाही टाकणार सो so, माझ्या आयुष्यात सुद्धा यानंतर अशी काही माणसं आली की ज्यांनी मला जवळपास मला तुझ्याशी मैत्री करायची मला तुझ्याशी मैत्री करायची नाही हो म्हणच म्हणच हो मी नाए, मन्जे, नाए, मन्जे, नाए, मन्जे, नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही होणार आहे आपण खूप ऑपोजिटच आहोत असं केलं अनेकदा की नाही होणार आहे खूप एक्स्ट्रोवर्टेड आहात तुम्ही मी खूप इंट्रोवर्टेड आहे मला नाही जमत आहे मैत्री करायची हो बोल हो बोलते असे नाही आणि जेव्हा मी हो बोलले जन्नत तेव्हा मला ॲक्च्युली कळालं की मैत्री प्रेम हे आहे बेसिकली हेच आहे आणि तुला खरं सांगू प्रेमात ना एफर्ट्स नाही वाटत रे ते जेव्हा तुम्हाला एफर्ट्स वाटावे लागतात ना वाटायला लागतात समोरच्या विषयी की आपण एफर्ट घेतो त्या माणसासाठी ते प्रेमच नाही पण प्रेमात अनेक गोष्टी करतो प्रेमात आपल्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात आणि आपल्याकडनं त्या अपसुक होतात आणि इट इज जस्ट त्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट नाही आहे की जे एफर्टलेस प्रेम असतं ना की तुम्ही अपेक्षाही करू शकत नाही आणि मी म्हटलं ना असं लोकांना हो खूप वाटतं की काय बाबा बडे बाप की बडी बेटी आहे बडी बेटी आहे आणि हिला हाय मेंटेनन्स आहे आणि हिला असंच लागत असेल मग मी चार मी फोर स्टारच्या खाली नाही जाणार कुठेतरी किंवा मला बॅनेटीच पॅन म्हणजे इतक्या बेसिक अपेक्षा आहेत पडणं आणि आय थिंक मी अशी मुलगी आहे किंवा मी माझा स्वभाव असा आहे मी प्रेम या गोष्टीवर खूप विश्वास ठेवते प्रेम आणि माणूस की खूप विश्वास ठेवते आय थिंक माझी अख्खी लाईफ या गोष्टीवर बिल्ट आहे हे माझं फाउंडेशन आहे आणि आणि प्रेम काय फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाला नाही प्रेम एकमेकांमध्ये असलेलं प्रेम मला नाही कशाचही असू शकतं पण प्रेम पाहिजे प्रेमाशिवाय काही नाही आहे ब्रेकअप वगैरे होतात डिप्रेशन होतात मग ते कुठेतरी ना ती गोष्ट मी पाहिलेली आहे की सुसाइड पर्यंत राहतात तिच्याशिवाय काहीच नाही आहेत नाही तीच होती एक्सेप्टेड पण ते कुठल्या लेवलपर्यंत ते कसं ते कसं हँडल करायचं मला असं वाटतं ना तुम्हाला आता ना बघ ना अगेन तुमचे आयुष्यामधनं गोल्स काय आहेत याच्यावर हे खूप मॅटर करत मी पहिल्यापासून वर्कहोलिक आहे मी पहिल्यापासून खूप अम्बिशियस आहे त्यामुळे ना या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप साईड लाईनला आहे मला स्वतःची प्रायव्हेट लाईफ खूप साईडला आहे की नाही आपलं करिअर महत्वाचं आहे प्रायव्हेट लाईफ होत राहणार हे होत राहणार कुठेतरी असं असतं की जर तुमचं करिअर ग्रेट चाललं असेल ना तुम्हाला हे सॅक्रिफाईस करावं लागतं तुमची पर्सनल लाईफ प्रायव्हेट लाईफ आधी मला या गोष्टीचा त्रास व्हायचा की ज्या हिरोबरोबर मी चित्रपटात दिसेन त्या हिरोबरोबर माझं नाव जोडलं जायचं आता चौकच्या दरम्यान सेम झालं आता मला खूप मजा वाटते या गोष्टीची की हा आता आज या वर्षी कोण कोणाचं नाव आहे तर बाबा याचं नाव आहे पण तेव्हा मला त्रास होतो की कशात काही नाही आहे तुम्ही का या सगळ्या गोष्टी बोलताय सो so, या गोष्टी सी प्रेम करणं चुकीचं नाहीये फक्त मग काही काही गोष्टी नाही वर्कआउट होत हेही लक्षात आलं पाहिजे असं नाही आहे की जर तुम्ही एकमेकांवर तुमचं खूप प्रेम असेल तुम्ही एकत्र येणार यालच हे नाही आहे याची शाश्वतीच नाही आहे फ्युचर नाही माहिती नाही आहे तुम्हाला असंही होऊ शकतं की तुम्ही प्रेमात नाही आहात पण तुम्ही एकत्र आलात आणि काय तुमची मॅरेज झाली किंवा तुम्ही प्रचंड प्रेमात पडला त्याची शाश्वती नाही आहे दुसरी गोष्ट प्रेम मतलबसाठी करू नका हा सक्सेसफुल आहे ना मग मी याच्याबरोबर राहते किंवा हे खूप कळलं पाहिजे हे खूपदा होतं आहे आय थिंक डिवोर्सेस प्रमाण जे वाढलंय ते कदाचित याच्यामुळे वाढलं किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं जे प्रकरण वाढलं आहे काय होतं याच्याने होत काही नाही तुम्ही लग्न या सुंदर संस्थेला डाग लावता सुंदर आहे ना ती कन्सेप्ट दोन प्रेमातल्या व्यक्तींनी एकत्र यायचं एक संसार क्रिएट करायचा त्याच्यामधले अप्स अँड डाऊन्स बघायचे सुख सगळं बघायचं हे सगळं एकत्र करायचं पण जर तुम्ही लग्न करून नवरा दुसऱ्या कोणाबरोबर आहे आणि स्त्री दुसऱ्या कुणाबरोबर असणार असं असणार असेल तर मग उपयोग काय म्हणजे काय मला कळत नाही मला ओपन रिलेशनशिप्स कळत नाहीत हे जे काय टर्मिनॉलॉज टर्मिनॉलॉजी झाली आहे सगळीकडे मला फ्लिंग्स कळत नाहीत मला नाही कळत या गोष्टी मला वाटलं हे याचं तथ्यच नाही आहे काय आहे बरं असं नाही आहे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नाही मिळणार आहेत नाहीच मिळणार आहेत हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे बरं मग मी सुसाईड करेन सी डिप्रेशन मध्ये जाणं इज ओके वाईट विचार येणं ओके बाहेर पडणं तितकंच महत्वाचं आहे कारण की आताच गोष्टी वाढायला लागल्या सोशल मीडिया आता जास्त वाढले आपण जास्त त्यात इन्वॉल्व्ह असतो मग समजत नाही काय करायचं आणि नाही काय होतं की आपण ना खूप कम्पेअर करायला जातो आपली आयुष्य right. आणि आता ना तो खूप लाईक्स आणि फॉलोअर्स आणि पैसे याचा तो गेम झाला आहे की नाही त्यांचे मिलियन म्हणजे मला कधी कधी वाईट वाटतं आणि सॅड वाटतं की कधी कधी कास्टिंग्स तुमचे फॉलोअर्स किती आहे त्याच्यावरनं होतात सिरियसली असं हो, सुरू आहे मला सांगितलं गेलं होतं एकदा फोनवर की नाही आम्ही तीन तीनला गेलं तिचे फॉलोअर्स जास्त आहेत आणि असं नाही मला प्रचंड वाईट वाटलं वाट होतं राग आला होता त्या गोष्टीचा पण हे कंट्रोल करू शकतोस का तू मध्यंतरी मला त्रास व्हायचा की माझे फॉलोअर्स का नाही वाढत काय आहे असं काय आहे माझ्या प्रोफाईलवर काय जे आहे <laughs> मी माझी प्रोफाईल ओपन केली मी म्हटलं मला आवडते माझी प्रोफाईल काय आहे याच्यात मी एक माझा सीन ॲक्टिंग डान्स आणि माझं पेंटिंग इनफ आहे ना टॅलेंटेड आहे मी पण नाही रे तो गेम वेगळा आहे आणि आता मग माझं आ... आता मी ते सोडून दिलं आता मला असं झालं नाही वाटली तर चालतं ठीक आहे काही एवढं नाही सोडून द्यावं लागलं कदाचित केव्हा ते म्हणजे स्वतसाठी करती जे गर्दी जे माझ्यासाठी मग मला ते आय काँट फॉलो आय वॉन्ट टू लीड केव्हा ते कुठल्या पक्षाला फॉलो करते मग तू काँग्रेस आहे आता खरं सांगायचं अरे काँग्रेस आहे ऑब्वियसली पप्पांचा पक्ष आहे मग विषयच नाही मग कालच्या यायला तू विरोध करत असशील ना पार्लमेंटचं उद्घाटन झालं वगैरे आपण पडत नाही वर काय चालतं <laughs> आपलं मित्रायचं काम म्हणते घेऊही नकोस बाबा मला आलं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे ही शपथ कोण होईल पंतप्रधान नाही होईल का असं काय बापच असं काही होऊ दे आपला जाळ येतोय आपला चौक येतोय झाड येतोय आपला चौक होऊ आणि नाही ऑन अ सिरियस नोट कोणीही होऊ फक्त ते आपल्या फिमेल रेस्लर्सचं काहीतरी करा त्यांना असं ट्रीट नका करू एवढंच वाटतं मला खूप वाईट वाटलं वाटत वाईट म्हणजे राजकारण वगैरे साईडला नाही पण ते असं अरे यार गोल्ड मेडलिस्ट आहेत रे देशासाठी रे आता त्या साक्षी मलिकचा व्हिडिओ मी टाकला मी शेअर केला राहवलं नाही मी मी जनरली ना मी बाहेर पडते बाहेर म्हणजे कसं मी नाही स्टेटमेंट करायला जात कशावर कारण का मला चिडचिड होते चिडचिड होते मग त्याच्या चिडचिडी मध्ये ना आपण कधी भलतंच लिहून जातो आणि त्याची कॉन्ट्रोवर्सी होते उगाच हु हु वॉन्ट दॅट ते नको आहे पण त्या साक्षी मलिकचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये फर्स्ट हाफ मध्ये ना ती तो तिरंगा घेऊन पळते आणि मेडल आहे आणि खाली तिला ते खटाल मला खरं ते ओढत आणि वरून त्यांना मला भरून आलं रे मला असं झालं नाही ना यार देश म्हणून आपण बेटर होत रे याच्यापेक्षा आणि स्त्री स्त्री नाही संबंध नाही चल आता मी म्हणेन की मला जरा मी मुलगी असल्यामुळे तिच्याबद्दल जरा जास्त वाटते पण उद्या मुलगा असता तरी मला तेच वाटलं गोल्ड मेडल आणले त्या स्पोर्ट्स साठी ज्या स्पोर्ट्स कुणाला माहिती पण नव्हतं आणि त्यात तिलाच असं म्हणलं जाते की काय झालं हे इंडियाचे विरोधात या सगळ्या गोष्टी कुठेतरी हड झालं की काय केलंय आणि तुम्ही कोणासाठी करताय एक माणूस हे खूप लाजीरवान आहे मला इतकं वाईट वाटलं ना इतकं वाईट वाटलं आणि मला ना मी म्हणून त्यामुळे या त्रासदायक रील्स बघतच नाही मी काही आलं ना की लगेच मी थांबले आणि असं तुझं एकटीच स्टेटस दिसलं मला ते म्हणजे असं अरे कोणतरी बोलले हवं काहीतरी केलं पोस्ट केलं कोणीतरी नाहीतरी नाही करत सगळ्यांनाच भीती वाटते आणि सांगू हे ना पक्षाच्या परे रे कुठल्याही पक्षाच्या परे उद्या चल जाऊ दे चल हे जरी असतं लेट्स बी ऑनेस्ट उद्या काँग्रेस जरी असलं याच्यात आपल्या सीट्स वाईज जर काँग्रेस रुलिंग पार्टी असती हे लाजीरोहणं आहेच आहे तुम्ही कसं नेलं आहे त्या मुलीला आणि ती गोल्ड मेडलिस्ट आहे आणि परवाच मी कुणाला तरी म्हणत होते की जर कुणाला कशात करायचं असेल तर प्लीज बी अ स्पोर्ट्स पर्सन कारण का देशासाठी खेळण्याचं प्रेम आणि डेडिकेशन वेगळं आहे ती शिद्दी ते वेगळं आहे देशासाठी म्हणजे तुम्ही अख्या देशाला एक गोल्ड मेडल मिळून हे काय यार संस्कृती एक डान्सर आहे हे सगळ्यांना माहिती त्याचा इम्पॅक्ट झाला का ग की असं ऍक्ट्रेस ऍक्टिंग पण करते पण डान्सर बाबी असं वाटत अजूनही होत काय झालं तुला अरे म्हणजे विषयच नाही अजूनही फेस करावं आणि जास्त कम्पेअर केलं जातं की डान्सर आणि ऍक्टिंग तर मग फक्त डान्सर चांगली बाबा हो म्हणजे असे लोक इंटरव्ह्यू मध्ये पण तोंडावर म्हणलेले फेलो ऍक्टर्स कि हिचा फक्त तिचं दिसणं आणि तिचं डान्सच माहिती होत पण तिने काम चांगलं केलंय आणि मग मला असं होत की असं मी कधीच कुणाविषयी बोलणार नाही मी तुला प्रॉमिस करते कारण मला असं एक फिलिंग आलं काही वर्षांपासून असं एक फिलिंग खूप कमी दर्जा दिला जातो डान्सिंगला लोक असं धडधडीत बोलतात तुमच्या तोंडावर की मला नव्हतं वाटलं की तू एवढी चांगली अभिनेत्री आहेस हे बोललेले मला की मला नव्हतं वाटलं मला अपेक्षा नव्हती बाबा तुझ्याकडनं काही असंही बोललेले तर अदरवाइज आता हे कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावं का म्हणजे तर हे मला थोडंसं असं वाटतं की जरा कन्सर्निंग कन्सर्निंगपेक्षा मला या गोष्टीचं वाईट वाटतं डिसअपॉइंटिंग वाटतं की कुठेतरी इंडस्ट्री थोडंसं दुय्यम दर्जा देते ज्या अभिनेत्रींना नाचता त्या किंवा बेसिकली नृत्यालाच एक आणि मला सांग एखादी ऍक्ट्रेस जर सूत्रसंचालन करत असेल त्याच्याकडे आपण दुय्यम स्थानाने बघतो तिला तितकेच पैसे मिळतात मग जर माझी कला माझं नृत्य माझा डान्स माझं नृत्य कौशल्य आहे आणि मला त्या गोष्टीचे इतकी इतकी अमाऊंट मिळते तर माझी दर माझी कला दुय्यम काय आणि हे मी एकदा मम्मीला बोलले की नाही यार आता फॉर एक्झाम्पल हा नाव ऑब्वियसली नाही घेणार पण एका शोवर एका रिॲलिटी शोवर जेव्हा जेव्हा मी जाते जेव्हा जेव्हा मी तिकडे हे जाते त्यांचा माझ्याबरोबर करण्याचा सेगमेंट असतो तो डान्स आणि मला तशीच काहीशी थोडीशी ट्रीटमेंट दिल्या पण जाते की की संस्कृती सुरुवातच अशी तू तर उत्तम डान्सर आहेच पण हे कॅरेक्टर विषय काय सांगशील तर मला असं होतं की असं केल्यासारखं काय की तू उत्तम अभिनेत्री आपलं उत्तम डान्सर आहेस हे असं काय बरं डान्सर हे काय तर मला मम्मीने एक गोष्ट सांगितली मध्ये की तुला स्वतःचा हे वा वाटला पाहिजे की तुला या दोन्ही कला येतात तुला डान्स उत्तम येतो आणि ती म्हणाली तुझी सुरुवात या कलेने झाली तू कशी विसरू शकते या कलेला किंवा तू कद कशी या कलेविषयी तुझा थोडासा तुझी सलसल असू शकते या मनात तुझी म्हणजे थोडासा तुझी खंत असू शकते या कलेविषयी कशा बाबतीत का मला सांगितलं की तू विसरतेस का की आपल्या इंडस्ट्रीमधल्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या सिनेमा मधल्या जितक्या जितक्या फिमेल सुपरस्टार्स होऊन गेल्या ज्यांना आपण मानतो त्या पहिल्या परफॉर्मर्स आहेत बरोबर मग तिकडनं ते ऐकल्यानंतर मला दिलासा मिळाला की माधुरी यार श्रीदेवी वैजयंती मला हेमा झालं झालं मिनिट माल मम्मी विचार करायला लागले ही माझी कला आहे ही मी उत्तम करते याच्यासाठी मी कष्ट केलेत हो मी दहा वर्ष दिलीत या कलेला मी भरत मी ट्रेंड भरतनाट्यम डान्सर आहे मग मी दहा वर्ष मी त एवढी तर वर्ष इन्व्हेस्ट केली आहेत माझ्या आयुष्यातली या कलेसाठी मी ट्रेंड आहे या गोष्टीसाठी Okay. आ, हो, दाँगी। दाँगी ओके मला ती उत्तम जमते तुला ती आवडते करायला खूप आवडते करायला मनापासून करतेस हो त्याचा तुला फायनान्शियली मोबदला मिळतोय हो मग वाईट काय मग वाईट कुठे आहे तू जे करतेस ते प्रत्येक दहा जणीमधल्या दहा जणींना येत नाही मग मला थोडस ना ते थोडस मी त्या डोक्यातनं काढून टाकलं की हा की नाही बाबा मग मी आपण असं करूयात की मी जितकी उत्तम नाचते सुद्धा मी तितकाच उत्तम अभिनय करते पण हे मला प्रूव्ह करावं लागेल पावली आता आधी मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा की यार का लोकांना कळत नाही मी कामही चांगलं करते मी तितकी मेहनती आहे पण मग मी एका पॉईंटला विचार केला आपण यात काय करू शकतो आपण काय करू शकतो जे काम आपल्या हाताला येईल तिथे आउट अँड आउट प्रूव्ह करू शकतो की सप्राईज पॅकेज की काय काम केलं हिने आणि हे सुरुवात झाली काळे धंदेनंतर आणि आता चौक पर्यंत येस त्याच्यावरती म्हणजे मला तो मुव्ही खूप जास्त जस बोलते आणि मी तसं पाहिलंय तिथे ते म्हणजे पिक्चर पाहिलं मी काय काय <laughs> खूपच आवडलं रे मला तू रियल तशी आहेस का ग नाही अजिबात वाटली नाही वाटलं मला ते एवढं नॅचरल होत की म्हणजे नगरसेवकाची मुलगी वगैरे आणि जे डॅशिंग ना आपण इमेजिन करतो नगरसेवकाची मुलगी तिथं ते कॅरेक्टर असं वेगळं नाही ते काय होत तुला सांगत की ते ना जरा एक कलाकार म्हणून ना ती एक अशी एक भूक असते की यार मला करायला मिळाला पाहिजे आधीच्या चित्रपटात तिथं दिसणं उजवं आहे ना तर मग हा तो मेकअप असू दे आणि मग तिचे केस मोकळे असू दे आणि मग ते कर्ल्ड असू दे आणि मग तिने विशिष्ट कपडे घातले पाहिजे आणि मध्ये स्लो मोशन मध्ये ती आपल्याला दिसते गर्ल नेक्स्ट डोअर असं पण इथे काया फलटच होती डायरेक्ट चौकातली डायरेक्ट चौकातली आणि जी तिचं जे होत ना तिचं प्रोसेस होता ना यार म्हणजे हे ऍक्च्युली देवेंद्र गायकवाडचं कम्प्लीट कौतुक आहे बाकी क्रेडिटच नाही घेणार मी तुला कसं वाटलं मला खूप भारी वाटलं मला असे अनफिल्टर्ड इंटरव्ह्यू खूप आवडतात आणि खूप कमी लोक असं करतात आणि जसं मी तुला म्हटलं की तुझा तुझ्या पोटेन्शियल आणि आय विश यू ऑल द लक असे खूप सेलिब्रिटीज यावे आणि खूप तुला इतकं मिळावं आयुष्यात जेवढे वेळ आपण गप्पा मारले तो पूर्ण पॉडकास्ट मी अर्ध्या वेळ हेच ऐकलं की आई आईनी सुरुवात केली आईनी भरतनाट्यम पुन्हा पिक्चर सिरियल काही डिप्रेशन आलं आई सगळ्या गोष्टी मिळत काय आई तुझ्यासाठी सगळं काही म्हणजे खूप आता क्लिशे उत्तर होईल हे पण ती जर नसती तर अभिनेत्री संस्कृती बालगुडे कधीच झाली नसती किंवा मी जे आता लेवलवर आहे जे काही थोड्याफार लेवलवर आहे ते फक्त तिच्यामुळे म्हणजे जर उद्या परवा असा काही चान्स आला तर uh, संजीवनी बलगुडे यांची मुलगी संस्कृती असाही टॅग लागला तरी चालेल मला क्या वाटतं म्हणजे uh, uh, इतकं तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे uh, माझ्या करिअरमध्ये अजूनही आहे uh, तिच्याकडून इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आणि हे ऑब्व्हियसली इतकं फॉर्मल रिलेशनच नाही आहे आमचं आम्ही हे बोलत नाही समोरासमोर आता हे तू विचारलंस कोणीतरी जेव्हा विचारतं तेव्हा हे मी बोलते आणि हे ती ऐकते नंतर पण आहे ना मम्मी मी नाही बोलत आणि कदाचित तुला हे ऐकायला पण ऑड वाटेल की ही अशी का बोलते पण तू आहेस म्हणून मी आहे तू आहेस म्हणून माझं करिअर आहे आणि कदाचित कधी म्हणेन माहिती नाही आणि म्हणलेले नाही आहे म्हणायला पाहिजे पण तू जितके कष्ट माझ्यासाठी घेतलेत मी लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू माझ्याकडनं तितकं कदाचित हे ऋण मी नाही भागू शकणार कधीच आयुष्यात आणि हे असं करायचंही नसतं कदाचित मुलांनी कारण आई ही आई असते शेवटी आणि म्हणून तिला देवाचा दर्जा दिला जातो पण कधीतरी थँक्यू म्हणलं तरी चालतं असं वाटतं त्यामुळे तुला आज खूप खूप थँक्यू खेळ <laughs> मग अशी बोलते बोलते कळलं की ना ते फॉलोअर्स आपण तुझी तर काम पण सुरू आहेत म्हणजे मूवीज वगैरे येत आमच्या आयुष्यात असं काहीच नाही म्हणजे एवढच असतं आमचं फॉलोअर्स वरतीच आहे सगळ्या थोडंफार सबस्क्रायबर वगैरे तुझे हाफ मिलियन आहे आपले कुठेतरी पंधरा वीस पर्यंत काही बघ काय तुझ्या पद्धतीत सांगितलं तर मला असं वाटतं आपण आता तो म्हणतोय की तुझे हाफ मिलियन आहे जेव्हा तुझे हाफ मिलियन होईल तेव्हा तू पहिला इंटरव्ह्यू आहेत बरोबर मला सांगायचं आहे की आ, आ, हा जो पॉडकास्ट आहे आणि जो आपल्या भाषेत नाही आहे फारसा खूप कमी होतो आणि तो त्यांनी चालू केला त्याच्या त्याच्यासाठी तुझं खूप खूप कौतुक फर्स्टली सो द ऑड पॉड नावाचा पॉडकास्ट आहे किती किती तेच तर माझ्या Hmm. म्हणजे सुरुवात करतो तू कशी ओपनली बोलली ऑड लोक भारी बोलतात ओ आपण म्हणतो ऑड मॅन आउट आमचं मॅन इन सो ऑड पॉड हे पॉडकास्टचं नाव आहे आणि दॅट ऑड इंजिनियर इंस्टाग्राम वर आणि युट्यूबवर अशा नावाने त्याचा चॅनल आहे त्याचा अकाउंट आहे त्याला पण खूप फॉलो करा आणि यू विल नॉट रिग्रेट इट शंभर टक्के कारण की आता हा पॉडकास्ट व्हायरल विषय हे <laughs> मज्जा नाही तुम्हाला तर असं कसं काय बोललो आहे ना बघा आणि व्हिडिओ येतोय येस खूप एक्साइटेड